एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बड़ा चेहरा लवकरच अजित पवारांची साथ देण्याची शक्यता आहे. संबंधित नेता शरद पवारांच्या अगदी जवळचा आहे. तसंच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत अशी माहिती मिळते. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात संबंधित नेता शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला दिली जाते. शरद पवार गटामध्ये आपण एकाकी पडलो अशी भावना या नेत्याच्या मनात आहे. आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी आपल्या निर्णयाची कल्पना दिल्याचं कळतंय. अधिक माहिती निलेश बुधावले देतात. निलेश, या नेत्याचं नाव काय याची उत्सुकता अर्थातच सर्वांना आहे, पण काय घडामोडी घडत आहेत, कोण नेते आहेत ज्यांना अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा आहे? नंदा, मागच्या काही दिवसांपासून ज्यावेळी अजित पवार गट शरद पवार गटातून वेगळा झाला, त्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार गटातल्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात येण्यासंदर्भामध्ये, आपल्या गटाला पाठिंबा देण्यासंदर्भामध्ये सातत्यानं संपर्क होताना पाहायला मिळत होता. त्यामध्ये आमदार होते, यासोबतच पक्षातले जे वरिष्ठ पातळीवरचे नेते यांचा देखील समावेश होता. सध्या जर पाहायला गेलं तर काही प्रमुख चेहरेच सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. याच्यामध्ये जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील, राजेश टोपे असतील, अशी ही प्रमुख माजी मंत्री असणं राहिलेली जितेंद्र आव्हाड, ही सर्व मंडळी सध्या शरद पवार गटामध्ये आहे. त्यातील सगळ्या नेत्यांशी पुन्हा एकदा संपर्क साधायला सुरुवात अजित पवार गटाकडून होत असल्याची माहिती होती. आता त्यातीलच एक मोठा नेता अजित पवार यांच्या गटाच्या गळाला लागल्याची माहिती मिळते. लवकरच तो नेता जो आहे तो अजित पवार गटाला पाठिंबा देईल आणि आगामी काळामध्ये जे काही मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे, याच्यामध्ये ते शपथ देखील घेतील अशी देखील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. सध्या या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना त्यांना पूर्वकल्पना देखील दिली अशी देखील माहिती मिळते आणि या सगळ्या विषयांच्या पार्श्वभूमीवर लवकरच हा पक्ष प्रवेश घडेल अशी देखील ही माहिती मिळते. सध्या आपण पाहतोय संजय राऊत सध्या नेहरू तारांगण सेंटर इथं पोहोचलेले आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडते. या बैठकीला अनेक वरिष्ठ नेते येताना पाहायला मिळत आहेत. अशा वेळी एक मोठी अशा पद्धतीची बातमी येणं ही नक्कीच महाविकास आघाडीसाठी काळजी करणारी बातमी असणार आहे. इंडियाची देखील महाराष्ट्रात लवकरच बैठक होणार आहे. या चा आढावा घेण्यासाठीच ही महत्त्वाची बैठक नेहरू तारांगण इथं आयोजित करण्यात आलेली आहे. एकीकडं विरोधकांची देशपातळीवर मोठी फळी बनण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या वतीनं होतोय, तर दुसरीकडं त्यांच्याच पक्षातल्या गटाला गळती लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. लवकरच हा जो शरद पवारांच्या जवळचा मानणारा नेता आहे तो अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे. ज्ञानदा, जवळपास महिना झालेला आहे अजित पवार दूर गेलेत राष्ट्रवादी काँग्रेसपासून, शरद पवारांपासून. संबंधित नेत्यासंदर्भात जी चर्चा सुरू झाली, जे आगामी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सहभागी होतील सत्ताधाऱ्यांमध्ये, इतका वेळ या निर्णयासाठी का लागतो, या पाठीमागची काय कारणं सांगितली जात आहेत? ज्ञानदा, आपण जर सध्या पाहायला गेलं तर प्रामुख्यानं शरद पवारांच्या प्रकृती संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा समोर येताना पाहायला मिळत होती. शरद पवारांना नाशिकचा दौरा केला, त्यानंतर 2 ते 3 दिवस ते आजारी असल्याची देखील माहिती मिळाली होती. त्यानंतर देखील शरद पवार बेंगळुरूला बैठकीला गेले होते आणि त्यानंतर देखील 2 दिवस ते कार्यकर्त्यांना भेटले नव्हते. सध्या त्यांच्या प्रकृती संदर्भामध्ये अनेक अडचणी येताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळं आपण एकटं पडत असल्याची या नेत्याची भावना आहे. कारण सध्या अजित पवार गटामध्ये जाणाऱ्याची संख्या जर पाहिली आणि त्या गटामध्ये असणारे सर्व जर वरिष्ठ नेते पाहिले तर हे शरद पवार गटातले मातब्बर नेते जे होते ते अजित पवारांसोबत शपथविधीच्या वेळी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळं कुठेतरी एकटं आपण पडत आहोत आणि आगामी काळामध्ये समजा जर मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया पुन्हा एकदा सुरू झाल्या तर या सगळ्या विषयाला तोंड द्यायला आपल्या स्वतःला लागणार आहे, अशा पद्धतीची देखील या कार्यकर्त्याच्या मनात कुठेतरी भावना आहे अशी देखील माहिती मिळते. त्यामुळं कुठेतरी आपण समोरच्या गटात अजित पवार गटामध्ये गेलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांपर्यंत माहिती पोहोचवल्याची देखील माहिती मिळते आणि लवकरच हा पक्षप्रवेश आपल्याला पाठिंबा देताना सदर नेता पाहायला मिळणार आहे. निलेश, ताजे अपडेट जाणून घेत राहू, बैठकीलाही थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तुर्तास धन्यवाद या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.